नमस्कार, मी मयुरी। समाज लाईव्ह टीव्हीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे। तर वळूयात आता बातमीकडे। बातमी आहे शुक्रापूर शिरूर रांजणगाव या MIDC कामगारांनी मोर्चा काढल्याची। शुक्रापूर शिरूर रांजणगाव पुणे या MIDC मधील कामगारांनी कंपनी प्रशासनाविरोधात शिरूर तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढलाय। कामगारांनी संघटित होऊन कंपनी प्रशासनाविरोधात संघटना केल्याच्या कारणावरून कंपनी व्यवस्थापनेकडून कामगारांची पिळवणूक केली जाते आणि असं देखील यावेळी सांगण्यात आलं। आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर सहकुटुंब आम्ही आत्मदहन करू असा इशारा देखील यावेळी या कामगारांनी दिलाय। शिक्रापूर रांजणगाव शिरूर पुणे येथील कामगारांनी आपल्या विविध मागण्या करत आपला मोर्चा शिरूर तहसीलला वळवला। कंपनी व्यवस्थापनेकडून वारंवार धमकावलं जात असल्याचा आरोपही यावेळी कामगार आंदोलकांनी केलाय। MIDC कामगारांना आपल्या न्याय हक्कासाठी संघटित व्हावं हा अधिकार आम्हाला संविधानानं दिलाय, परंतु कंपनी व्यवस्थापनाला तो मान्य नसल्या कारणानं व्यवस्थापन आम्हाला नेहमी धमकावत असतं असा आरोप यावेळी कामगारांनी केला। कंपनीमध्ये अनेक कॉन्ट्रॅक्टर आहेत, ते कॉन्ट्रॅक्टर आज पैसा कमवून एवढे मोठे झालेत की त्यांच्या मनगटात एवढी ताकद आली आहे की ते आम्हाला प्रॉपर लोकांना धमकी देतात की तुम्हाला खतम करू, हायवेवरून फिरू नका। कामगारांना कुठलीही पूर्वसूचना न देता त्यांना कामावरून काढलं जातं। कामगारांवर त्यांचा संपूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह अवलंबून असल्यानं आमच्यावर उपासमारीची वेळ आली आहे आणि आम्हाला न्याय जर नाही मिळाला तर आम्ही हे आंदोलन अधिक तीव्र करू असा इशारा यावेळी कामगाराच्या कुटुंबातील व्यक्तींनी दिला। माझे पप्पा गेल्या 20 वर्षापासून त्या प्लांटमध्ये काम करत होते, त्यांच्यासोबत त्यांचे 8 सहकारी कुशल मित्र ह्यांना कंपनीच्या बाहेर काढलं। नक्की त्यांची चुकी काय, त्यांना बाहेर काढण्याचं कारण काय, ते काय कामात मुजोरीपणा करत होते, नक्की कामगारांची चुकी काय, असा प्रश्न हे सर्व मोर्चा करणारे व्यक्ती आहेत हे सर्व हे प्रशासनाला विचारत आहे। नक्की कामगारांची चुकी काय, ते इथं कंपनीत काम करतात, कदाचित असा विचार करून ते काम करत असतील की कंपनीतलं उत्पादन हे मेड इन इंडिया म्हणून जातं आणि आपल्या देशाचं नाव उंचावण्यात ह्यांना काही कमीपणा वाटत नसेल, पण ह्या सर्वांमध्ये मालक उंचावले जातात आणि कामगारांची मान खाली टेकली जाते असे का, कामगारांची नक्की यात चुकी काय, प्रशासनाने जागे झालंच पाहिजे। ह्या कंपनी जे कामगारांवर अन्याय करतात त्यांच्यावर कारवाई केलीच पाहिजे। आज आम्ही तहसीलच्या इथं आमचा न्याय मिळवणे मागण्यासाठी आलेलो आहोत। आज कामगार लोकांना आज 15 ते 20 वर्ष झाले अन्याय सहन करतात, त्यांना सुख सुविधा काही उपलब्ध नाही आहे आणि आज जी आर्थिक परिस्थिती आहे, आज आम्हाला पण वाटतं आमचे मुलं चांगल्या शाळेत शिकावे, चांगल्या कॉलेजमध्ये जावेत, पण आम्ही का जाऊ घालू शकत नाहीत कारण तर आमच्या तर तेवढी पैसा नाही आहे। मग आज काय कामगार लोकं काय करतात, नुसतं गाडवासारखं काम करतात, त्यांना काय फायदा आहे। आज कंपनीचे मालक मोठे होतात, कंपनीचे मालक मोठे होतात, कामगारांना काय त्याचा काहीच फायदा नाही। कॉन्ट्रॅक्टदार पण काय करतात, आपले खिसे भरतात, मालक पण आपले खिसे भरतात, कामगार लोकांना आज काय आहे, काहीच नाही। आज त्यांची खिसे रिकामे आहेत, आज त्यांचं घर खर्च किती आहे, महागाई किती आहे, आज घर खर्च त्यांचं त्यांनी भागू शकत नाही। पोरांचा खर्च किती वाढतो आहे, शिक्षणाचा खर्च आज किती वाढतो आहे, आज आजच्या जमान्यात आजच्या काळात आज पोरांना महिना जरी भागवायचं म्हणलं तरी किती परिस्थिती वाईट आहे हे फक्त कामगार लोकांनाच माहीत आहे। आज आम्ही लेकरं बाळं घेऊन इथं उपाशी आज सकाळपासून इथं बसलेलो आहोत, ते कशासाठी बसलोत, आम्हाला न्याय पाहिजेत, आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे। आज 8-9 महिने झाले बरेच लोक बाहेर आहेत, त्यांनी तर घर कसं भागवावं, आणि जे आतमध्ये आहेत त्यांना पण मध्ये काही काही बोललं जातं तरी ते सहन करतात काही बोलत नाहीत, किती दिवस सहन करायचं हे कंपनीच्या मालकांना कळायला पाहिजे। वारंवार निवेदनं देऊन वारंवार त्याबद्दल नेहमी सांगूनही प्रशासन कामगारांच्या प्रश्नाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करते असं कुठेतरी आढळून आलं आणि कामगार अतिशय संतप्त आहेत। ते सहकुटुंब इथे आंदोलनाला बसलेले आहेत आणि त्यांनी सहकुटुंब आत्मदहनाचा देखील इशारा दिलेला आहे। आता या सर्वांवर नेमकं प्रशासन काय कारवाई करणार हे आता पाहणं महत्त्वाचं ठरेल। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांतसह शिवानी, संवाद लाईव्ह TV, शिरूर पुणे। तर आता या बातमीसोबतच वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची, मात्र अशाच ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच संवाद लाईव्ह TV या आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। संवाद लाईव्ह TV, आपला विश्वास, आपलं चॅनल।